नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचं एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता, त्याची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. त्यावरचे आपण सगळे जे टॉपिक आहेत ते वन बाय वन आपण कव्हर करतोय. आणि आज आपण आज पुढचा टॉपिक घेणार आहोत तो म्हणजेच काय, तर बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था म्हणजेच काय, तर सिटिंग अरेंजमेंट, राईट. याच्यामध्ये काय दिलेलं असतं, तर बघा काही 3-4 लोक किंवा 5-6 किंवा 7-8 पर्यंत, मॅक्सिमम 8 किंवा 9 पर्यंत असे काही लोकांची संख्या दिलेली असते आणि ते कुठल्या तरी पद्धतीने कोण कोणाच्या डाव्या बाजूला आहे, कोण कोणाच्या उजव्या बाजूला आहे, असं आपल्याला सेंटेन्स दिलेले असतात. आता त्याच्यावरून आपल्याला एक पूर्ण बैठक व्यवस्था तयार करायची असते आणि त्याच्यावरच मग प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, अगदी सोपी प्रश्न असतात, फक्त बघा की थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि टाइम कन्झ्युम जास्त करतात. त्यामुळे प्रॅक्टिस जर जास्त केलं तुम्ही तर तुम्हाला तोच टाइम सेव्ह करता येईल. थोडं तेवढंच काय, तर फास्ट ते प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आता याच्यामध्ये ना मी हे जे प्रश्न आहेत दोन प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ओपन सिस्टम म्हणू, म्हणजे ज्याला रो किंवा एक सरळ रेषेमध्ये बसलेल्या आहेत. जशी अशी जर रेषे सरळ सरळ रेषेमध्ये, म्हणजे असे कोणी काही लोक बसलेले आहेत, तर त्याला आपण ओपन सिस्टम म्हणू. आणि दुसरा आहे काय, तर मग याचाच उलट, म्हणजे काय, तर क्लोज सिस्टम. मग त्याच्यामध्ये कसे बसले असतात, एखाद्या अशा वर्तुळाकार टेबलाभोवती किंवा चौकोन असा काहीतरी टेबल आहे ना, त्याच्या भोवती बसले. तर ही जी सिस्टम आहे ही कशी आहे, तर ही क्लोज आहे. ही सर्कलमध्ये जर बघितलं तर ही सिस्टम कशी आहे, तर क्लोज आहे. तर असे दोन प्रकारचे मी हे डिवाइड केलेले आहेत. तर आधी आपण घेऊ ओपन सिस्टम म्हणजे रो, आणि त्यानंतर आपण क्लोज सिस्टम घेऊ. फक्त बघा की बुद्धिमत्ता म्हटलं तर हा टेक्निकल कमी आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करूनच, म्हणजे खरा जो की कॉन्सेप्ट आहे ना बुद्धिमत्तेचा, तो आहे काय, तर तुम्ही प्रॅक्टिस करा तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, जसं गणित जर बघितलं तर टेक्निकल विषय आहे, तुम्हाला त्याचे टेक्निक्स माहीत असायला पाहिजेत, त्यातले फॉर्म्युला वगैरे माहीत सगळे, पण बुद्धिमत्ता तसं नाही आहे. आणि हा जो टॉपिक आहे किंवा याचा पुढचा जो टॉपिक आहे हा तर पूर्ण प्रॅक्टिस बेस्ड आहे. ठीक आहे, आता फक्त लक्षात का ठेवायचे, मग शिकवायचं का आहे, तर आपण काय करणार आहोत हे प्रश्न सॉल्व्ह करताना काही जे चिटकोड्स आहेत किंवा काही जे टिप्स आहेत ना, ते आपण डिराईव करणार आहोत, जे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना, प्रॅक्टिस करताना आणि एक्झाम मध्ये सुद्धा त्याची मदत होणार आहे. ठीक आहे, तर तसंच बघा की ऍक्च्युली आपण काय घ्यायचं, बघा एखादी जर काही जर व्यक्ती एका सरळ रेषेमध्ये जर बसलेले आहेत, तर अशा वेळेस लक्षात घ्या की जनरली आपण जी डायरेक्शन जी घेतो, दिशा जी घेतो नकाशामध्ये, वरची दिशा ही काय, तर उत्तर घेतली जाते. खाली दक्षिण असते, उजव्या बाजूला उत्तर, सॉरी पूर्व, आणि डाव्या बाजूला काय तर पश्चिम, अशी दिशा दिलेली असते. आता जर विचार करा की हे जे लोक बसलेले आहेत ना, हे वरच्या बाजूला असे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आणि जर असं असेल तर थोडंसं विचार करा की एखादी व्यक्ती जर उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे आणि ते जर आपण स्क्रीनवर काढतोय किंवा पानावर काढतोय, कागदावर काढतोय, तर अशा वेळेस त्याची उजवी बाजू कोणती असणार आहे, जी ऍक्च्युली आपली उजवी बाजू आहे, म्हणजे ही उजवी बाजू असणार आणि ही काय असणार, तर डावी बाजू असेल. पण जर हेच लोक जर तुम्ही खालच्या बाजूला असे जर बसलेले जर काढत असणार, तर अशा वेळेस काय होईल, तर या व्यक्तींची उजवी बाजू मग ही होणार आहे आणि ही डावी बाजू होईल. आणि अशा वेळेस काय होईल, तर कन्फ्युजन जास्त होतं आणि मग डायरेक्शन चुकतात आणि सगळं प्रश्न आन्सर आपला चुकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की प्रश्नामध्ये जर दिलेलं नाहीये की लोक जे बसले आहेत ते कोणत्या दिशेला तोंड करून बसले आहेत, हे जर दिलेलं नसेल तर बेस्ट काय आहे, तर उत्तर घ्या, म्हणजे आन्सर चुकण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ठीक आहे, ह्या पहिला मुद्दा लक्षात ठेवा, कारण उत्तरेकडे जर घेतलं तर त्या डायग्राम मध्ये उजवी बाजू तीच असणार आहे जी आपली उजवी बाजू आहे आणि डावी बाजू तीच आहे जी आपली डावी बाजू आहे. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि बाकी तर आपण प्रश्नासोबतच घेणार आहोत की नेमके प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला तर वन बाय वन आपण एक एक प्रश्न घेऊयात, आधी ओपन सिस्टम आणि त्यानंतर मग क्लोज सिस्टम. पहिला प्रश्न बघा काय आहे, चार मुले रांगेत बसली आहेत, ए बीच्या जवळ आसनावर आहे. बघा आता चार मुले रांगेत बसली आहेत ना, टोटल 4 जण आहेत. आता कदाचित काही जण असे 4 जागा काढतील आणि प्रश्न सॉल्व्ह करतील, पण असं सॉल्व्ह करू नका जोपर्यंत एखाद्या जणाची जागा, फिक्स जागा ही माहीत होत नाही. ए बीच्या जवळचा आसनावर बसले तर मग ए ला कुठे ठेवायचं आणि बी ला कुठे ठेवायचं, चार बी कुठे पण ठेवता येईल ना. त्यामुळे आपण काय करू, हे असं सॉल्व्ह करायचं नाही जोपर्यंत काही आपल्याला कोणाची एखाद्या जणाची फिक्स जागा माहीत होत नाही तोपर्यंत. बघा 4 जण आहेत, ए बीच्या जवळच्या आसनावर आहे, ए बीच्या जवळच्या आसनावर आहे, तर मला सांगा की डाव्या बाजूला कोणाला घ्यायचं आणि उजव्या बाजूला कोणा घ्यायचं. मग इथं पण जर प्रश्न आला तर आपण एक काम करू ना, एकदा ए ला डाव्या बाजूला घेऊ तर एकदा बी ला डाव्या बाजूला घेऊ. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण कंडिशन पॉसिबल आहे. आपण लिहू की पहिली केस 1 आहे, दुसरी काय तर केस 2 आहे. ठीक आहे, मात्र सी जवळ नाही, मात्र म्हणजे कोणतर हा पहिला जो व्यक्ती आहे ना ए, तो काय तर मात्र तो सी जवळ नाही. लक्षात ठेवा की जे निगेटिव्ह सेंटेन्स असतात ते आपल्याला लिहिता येत नाही, एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवा लागेल की ए जो आहे ना, ए हा सी जवळ नाही आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे एकतर असेल काय, सी या बाजूला असेल, बीच्या बाजूला असणार, किंवा या ठिकाणी एक जण असेल आणि नंतर मग कोण असणार, तर सी असणार. हे दोन पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, बघू आता पुढे प्रश्न वाचून. सी डी च्या जवळचा आसनावर नाही. ठीक आहे,
सी कुठे आहे तर डी च्या जवळचा आपण असणार नाही. आता मला सांगा की जर मी इथं सी आणि डी दोघांना ठेवू शकतोय का, ठेवू शकत नाही, मग ठेवणार कुठे तर या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. त्यामुळे आपण या सी ला कुठे ठेवू, सी ला इकडे ठेवावं लागेल आणि डी ला मग इकडे करावं लागेल. सिमिलरली मग दुसऱ्या केसमध्ये पण असंच करता येईल. तर बघा बी च्या जवळ कोणाला तर सी ला ठेवता येईल आणि ए च्या इकडे उजव्या बाजूला कोण तर डी येणार. बघा आता सगळे सेंटेन्स वाचून बघा की सगळे बरोबर आहेत का. ए बी च्या जवळचा असणार आहे, पहिल्या केसमध्ये पण आहे, दुसऱ्या केसमध्ये पण आहे. मात्र सी जवळ नाही आहे, ए सी जवळ नाही का, ए सी जवळ नाही आहे, याच्यामध्ये पण नाही आहे आणि यामध्ये पण नाही आहे. सी डी जवळचा असणार आहे का, तो पण नाही. बघा सी आणि डी वेगवेगळ्या ठिकाणी, सी आणि डी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग आता प्रश्न काय विचारले आपल्याला की डी जवळचा असणार कोण आहे, डी जवळचा असणार कोण आहे, इथं कोण आला तर ए आणि इथं सुद्धा कोण आलाय तर एच आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय येणार तर ए येणार आहे. बघा अगदी सोपी प्रश्न असतात, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि सेंटेन्स समजून घ्यायचे आहेत चांगले. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हा जो पहिला प्रश्न आहे अगदी बेसिक आणि सोपा प्रश्न आहे तो समजला असेल. पुढे काही प्रश्न घेऊ आणि थोडेसे कठीण प्रश्न पण घेऊ, तुम्हाला त्यामुळे काय तर प्रॅक्टिस चांगली होईल. बघा एका शिडीवर ए बी सी डी ई एफ जी टोटल किती झाली तर हे सात व्यक्ती आहेत. ठीक आहे, एक शिडी आहे, शिडी आहे तर आपण काय तर उभी शिडी घेऊ आपण. ठीक आहे, त्याच क्रमाने नाही, ए ई च्या वर आहे पण सी च्या खाली आहे. बघा ए ई च्या वर आहे, शिडी आहे ना तरी अशी शिडी आहे आणि असे मग एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात जण आहे. ठीक आहे, पण एक्झॅक्टली कोण कुठे आहे हे आपल्याला माहित नाही आहे. नेक्स्ट काय आहे तर बघा, ए ई च्या वर आहे. आता ए ई च्या वर म्हणजे एक्झॅक्ट ई च्या वर लगेच ए आहे असा याचा अर्थ होत नाही, तर तो कुठे पण असू शकतो. कदाचित ई असेल ना दोघं जण इथं असणार आणि मग कदाचित ए असेल, त्यामुळे लगेच वर असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर ए ई च्या वर आहे एवढं लक्षात ठेवा की ए त्यानंतर कुठे तर ई त्याच्या खाली आहे, पण सी च्या, पण म्हणजे कोण तर हा ए, ए सी च्या खाली आहे. ए कुठे आहे तर सी च्या खाली आहे, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय लिहिता येईल या पूर्ण सेंटेन्स वरून, ए वर आहे त्यानंतर ई येणार आणि त्यानंतर मग काय तर सी येणार, सी च्या खाली, सॉरी सी च्या खाली आहे, हे उलट झालं. हा सी वर येणार त्यानंतर ए येणार आणि त्यानंतर काय तर ई येणार आहे. नेक्स्ट बी मध्यावर आहे. हा आता इथं आपल्याला काय तर बी ची जागा एक्झॅक्ट माहीत झाली, टोटल सात जण आहे, म्हणजे बी च्या वर तिघ जण असणार आणि खाली तिघ जण असणार, अशा वेळेस आपण हे ब्लँक्स काढू शकतो. त्यानंतर बघा जी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे, आणि बघा आता जी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे ना, मग काय येणार की जी कुठे आहे ए आणि बी, म्हणजे ए जर इथं असेल तर मग इथं कोण येणार तर जी येणार. दुसरी एक कंडिशन काय येऊ शकते तर बघा, हे तिघ जण आणि खाली तिघ जण, की जर सपोज जी इथे असेल तर ए मग काय तर या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढे बघा काय दिलंय की ई हा बी आणि एफ च्या दरम्यान आहे. ई कुठे आहे, बी आणि एफ, ई कुठे आहे, बी आणि एफ, म्हणजे या ठिकाणी बी आहे तर इथं मग ई घ्यायला लागेल आणि इथं एफ घ्यायला लागेल, इथं ई घ्यायला लागेल आणि इथं काय तर एफ घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट एफ हा ई आणि डी च्या दरम्यान आहे. एफ कुठं आहे, ई आणि डी, म्हणजे ई इथं आहे तर डी इथे येणार, इथं ई आहे तर इथं डी येणार, राहिलं फक्त एकच जण, तो म्हणजे कोणतर हा बघा कोण राहिले इथं, ए बी सी बाकी राहिले तर तो येणार काय तर या उरलेल्या जागी. ठीक आहे, आता परत दोन्ही कंडिशन झालेत आणि मगाशी आपण एक सेंटेन्स जो सोडला होता तो आता कव्हर करून घेऊ, मग बघू की दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. बघा काय सोडलं होतं, ए ई च्या वर पण सी च्या खाली आहे, म्हणजे सी ए ई, हे या पद्धतीने असायला पाहिजे की सी वर त्यानंतर ए त्यानंतर ई, इथं सी आहे इथं ए आहे आणि या ठिकाणी ई आहे, त्यामुळे ही कंडिशन तर बरोबर आहे. दुसरी कंडिशन बघा, या ठिकाणी सी सगळ्यात खाली आला त्यामुळे ही कंडिशन बरोबर असणार का, ही बरोबर असणार नाही, जी पहिली कंडिशन आहे तीच फक्त बरोबर आहे. काय प्रश्न विचारलाय बघा, तर शिडीच्या तळाच्या, ऍक्च्युली तर स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, तळाच्या पायरीवर कोण आहे, तळाच्या पायरीवर कोण आहे तर हा डी आहे, आन्सर काय तर थर्ड ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण, क्रिकेटचा सामना बघत आठ मित्र, आता याच्यामध्ये टोटल आठ मित्र आहेत, रांगेत पुढील प्रमाणे बसले आहेत. ठीक आहे, परत सांगतोय की इथं रांगेत बसले आहेत आणि डायरेक्शन दिलेली नाही आहे, आपण सरळ उत्तरेकडे बघतायत असं कन्सिडर करणार आहोत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत आहे, तर ठीक आहे चला, अशोकच्या उजव्या बाजूला कोण तर भारत, भारत असून त्याच्या उजवीकडे कोणी नाही, म्हणजे या भारतच्या उजवीकडे कोणी नाही, याचा अर्थ काय की भारत हा एक्स्ट्रीम पोझिशन, उजव्या बाजूच्या एक्स्ट्रीम पोझिशनवर कोण तर भारत आहे, म्हणजे आता त्याच्या डाव्या बाजूला सगळेजण असेल, किती आहे टोटल आठ जण, म्हणजे हा एक हा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, हे टोटल आठ जण झालेत. नेक्स्ट इला व गणेश यांच्यामध्ये फरक आहे, बघा आता इला आणि गणेश, इला आणि गणेश यांच्यामध्ये कोण आहे तर फरक आहे, एकतर ही अशी कंडिशन येणार किंवा दुसरी कंडिशन काय येईल की इला इकडे गणेश इकडे आणि यांच्यामध्ये कोणतर मग फरक आहे. ठीक आहे, लगेच आपण इथं पुट करता येणार नाही कारण इथं तिघ जण आहेत आणि इथं आपल्याकडे टोटल सहा जागा आहेत, त्या सहा पैकी कुठल्याही एका जागी येऊ शकते, ते थोड्या वेळानंतर आपण पुढचे काही एक दोन सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघा हुसेनच्या उजव्या बाजूला कोण आहे तर गणेश, आता मला सांगा की हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे, म्हणजे गणेशच्या डाव्या बाजूला हुसेन झाला, मग आता गणेशच्या डाव्या बाजूला हुसेन इथं तर लिहिता येत नाही, म्हणजे हे तर लगेच कॅन्सल झालं,
राहिले फक्त हे वाला बघा, आता हे वर्क करून घेऊ आपण। आता हुसेन कुठे आहे? हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे, म्हणजे गणेशच्या डाव्या बाजूला हुसेन येणार, त्यामुळे या ठिकाणी येणार कोण तर हा हुसेन येणार गणेशच्या जस्ट डाव्या बाजूला। नेक्स्ट, हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे। भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे, बघा भारत आणि धनराज याच्यामध्ये अशोक आहे, बघा हा भारत आहे हा अशोक आहे, तर इथं कोण येणार तर धनराज येईल, ठीक आहे। नेक्स्ट, आता हे चार जण आहेत, इथं फक्त पाच जागा आहेत, आपल्याला फक्त ते फिक्स करायचे आहेत कुठे येणार। इला ही धनराजच्या शेजारी आहे, इला कुठे आहे बघा धनराजच्या शेजारी, म्हणजे ही जी इला आहे या धनराजच्या शेजारी। त्यानंतर येणार फराह, त्यानंतर गणेश, त्यानंतर हुसेन आणि एकच जण फक्त उरलेला आहे कोण तर चंद्रिका कडेला आहे, तर हो ऑब्विस आहे कारण एकच जागा बाकी होती कडेची, तर त्या ठिकाणी कोण येणार तर चंद्रिका। पूर्ण अरेंजमेंट तयार झाली, तर बघा प्रश्न काय दिलाय, तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती जण आहेत, अशोक कुठे आहे हा अशोक आणि गणेश यांच्यामध्ये टोटल किती आहेत, तर हे तिघ जण आहेत। आन्सर येणार काय तर तिसरा पर्याय आन्सर येणार आहे। नेक्स्ट, फोटो काढण्यासाठी पाच मुली एका बाकावर बसलेल्या आहेत, लताच्या लगेचच डावीकडे सविता बसते, बघा टोटल पाच जण आहे, लताच्या लता जर इथं असेल तर तिच्या लगेच डावीकडे कोण आहे तर सविता आहे, ठीक आहे। नेक्स्ट, कविताच्या लगेच डावीकडे अमृता आहे, बघा आता इथं कविता नाही अमृता नाही, मी थोडं बाजूला लिहून ठेवतो, त्यामुळे आपण काय तर दोन्ही कंडिशन मिक्स करून घेऊ की कविता कुठं आहे अमृताच्या अमृताच्या कविताच्या लगेच डावीकडे अमृता आहे, सॉरी कविताच्या लगेच डावीकडे कोण तर अमृता आहे, अमृताच्या लगेच डावीकडे भाविका आहे, अमृताच्या लगेच डावीकडे कोण तर भाविका आहे, तर मध्यभागी कोण बसले आहेत। आता बघा की हे ही कंडिशन आणि ही कंडिशन आपल्याला कसं मिक्स करता येईल, हे तिघजण सोबत आहेत आणि हे दोघ जण सोबत आहेत, म्हणजे या तिघांना एकतर मला या बाजूला असं ठेवावं लागणार आहे किंवा या तिघांना या बाजूला मला असं ठेवावं लागणार आहे, ठीक आहे। हे दोन कंडिशन पॉसिबल आहेत। आता बघा की प्रश्न काय विचारलाय की मध्यभागी कोण बसले आहेत, या पहिल्या कंडिशनमध्ये मध्यभागी कोण आहे तर कविता आहे, इथं कोण आहे तर भाविका आहे, पर्यायमध्ये कोण दिले आपल्याला भाविका तर ऑप्शनमध्ये दिसत नाहीये, त्यामुळे मग उरले काय तर कविता आपल्याला मार्क करावं लागणार आहे। नेक्स्ट, पाच मुली रांगेत बसल्या आहेत, राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही, बघा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, आपल्याला लिहिता येत नाही, फक्त लक्षात ठेवायचे की हा सेंटेन्स अजूनपर्यंत आपण लिहिलेला नाहीये, राशी आणि सुलेखा, राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी नाहीये। नेक्स्ट, अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही, परत निगेटिव्ह सेंटेन्स आहे, ठीक आहे। राशी कुठे आहे बघा, मोनिकाच्या शेजारी बसली आहे, तर ठीक आहे चला, राशी मोनिकाच्या, एकदा राशी डाव्या बाजूला येईल, एकदा त्यालाच आपण उजव्या बाजूला घेऊ। मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे, आता टोटल किती आहे पाच जण, मोनिका ही मध्यभागी आहे, म्हणजे या बाजूला दोघ जण असेल, या बाजूला दोघ जण, सिमिलरली इकडे दोघ जण आणि या मोनिकाच्या या बाजूला दोघ जण असणार आहे, तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे, तर आता बाकीचे आपण सगळे कंडिशन्स लिहून घेऊ। बघा निगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत, राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही, म्हणजे मला सांगा की या ठिकाणी ही जी जागा आहे या ठिकाणी सुलेखा किंवा आभा येणार नाहीये, मग राहिली कोण तर इथे येणार कोण तर अनुराधा येणार आहे। सिमिलरली या ठिकाणी कोण येणार तर या ठिकाणी येणार कोण तर अनुराधा येणार। आपल्याला प्रश्न काय विचारले, अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे, अरे ती कोण येणार तर मग दोन्ही कंडिशन जरी घेतलं तरी पण कोणाच्या तर राशीच्या शेजारी येणार आहे, ठीक आहे। बघा तर अगदी सोपा प्रश्न होता, पूर्ण अरेंजमेंट तयार करायची गरज नाही कारण या दोन ठिकाणी कोणी पण येऊ शकतं, सुलेखा किंवा आभा, अनुराधा सुलेखाच्या शेजारी नाही, बस एवढंच म्हटले, हा ठीक आहे, त्यामुळे इथं काय तर कोणी पण येऊ शकतं। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊ आपण, सहा माणसे आहेत, अ ब क ड ई आणि फ एका रांगेत उभे आहेत, क आणि ड हे जवळजवळ असून ईच्या बाजूला आहेत, क आणि ड हे दोघ जण जवळजवळ आहेत, म्हणजेच काय असणार कंडिशन, एकतर क डाव्या बाजूला असेल तर कधी ड डाव्या बाजूला असेल, ठीक आहे, दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत। परत ईच्या बाजूला आहेत, आता ई कुठे येणार, एकतर इकडे पण येऊ शकते किंवा इकडे येऊ शकते, सिमिलरली इथं पण येऊ शकते किंवा इथं पण येऊ शकते, म्हणजे प्रत्येकांमध्ये दोन दोन कंडिशन आहेत असं आपल्याला म्हणता येईल, पण लक्षात घ्या आपण इथं फक्त एवढंच लक्षात ठेवू की हे तिघजण सोबत आहेत, ठीक आहे, हे तिघजण काय तर हे तिघजण सोबत आहेत, ठीक आहे। ब हा फक्त अच्या जवळ उभा आहे, लक्षात घ्या की ब हा फक्त इथं असे जे वर्ड्स आहेत ना फक्त, हे फार इम्पॉर्टंट की ब हा फक्त अच्या जवळ आहे, यावरून काय क्लिअर होते तुम्हाला की बच्या एकाच बाजूला कोणीतरी अ असणार आहे, कोणत्या तरी एका बाजूला अ असेल, म्हणजे दुसऱ्या बाजूला कोणी नाही, याचा अर्थ काय की ब कुठल्या तरी एखाद्या टोकावर बसलेला आहे, कोणत्या तरी एखाद्या टोकावर कोण तर ब बसलेला आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे। नेक्स्ट बघा आता पुढे काय दिलंय की अ हा फ पासून चौथा आहे, बघा अ हा फ पासून, अ हा फ पासून चौथा आहे, म्हणजे मध्ये तिघजण असणार इथं फ, किंवा मग हा या पद्धतीने येणार दोन तीन आणि इथे येणार काय तर अ, आणि ब हा फक्त अच्या जवळ आहे, म्हणजे या बाजूला ब येणार किंवा या बाजूला ब येईल, ठीक आहे।
आता बघा टोटल किती जण आहेत, तर 6 जण आहेत. किती जण झाले, 1, 2, 3 आणि मध्ये 3 ब्लँक बाकी आहेत, म्हणजे 6 जण झालेत. याचा अर्थ काय की हा जो सेट आहे ना हा आपल्याला या 3 ठिकाणी ठेवता येईल. ठीक आहे, कोणताही एक सेट ठेवता येईल. प्रश्न आपण बघू की प्रश्न काय विचारले, सगळ्यात टोकाला कोण आहेत. बघा ते नाही ठेवलं तरी पण चालेल. सगळ्यात टोकाला कोण, ब आणि फ आहे. इथं पण कोण, तर फ आणि ब आहे. त्यामुळे आन्सर काय येणार, तर बघा तिसरा पर्याय हा दिलेला आहे, ब आणि फ, तो आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या सेट पैकी किंवा या सेट पैकी, कारण याच्यामध्ये परत ई इकडे जर ठेवलं तरी पण एक सेट तयार होतो, तो सुद्धा आपल्याला इथं ठेवता येईल. पण आपल्याला त्याची गरज नाहीये, आपल्याला फक्त टोकाला कोण आहेत तेवढंच विचारलेलं आहे. नेक्स्ट, मिलिंद सिद्धेश, कार्तिक, सोम आणि अक्षय. किती जण झालेत, 1, 2, 3, 4, 5. 5 जण आहेत, बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. बघा आता बसची रांग सपोज अशी लागलेली आहे, इकडे रांगेचा सुरुवात लिहू आपण आणि इकडे काहीतरी शेवट लिहू. सिद्धेश कुठे आहे, तर मध्यभागी आहे. म्हणजे मध्ये कोण असणार, तर सिद्धेश असणार. ठीक आहे, त्यानंतर मध्यभागी जर हा आहे तर इकडे दोघ जण असेल आणि काहीतरी या बाजूला दोघ जण असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट, कार्तिक सोहमच्या पुढे नाही. कार्तिक सोहमच्या पुढे नाही म्हणजे कार्तिक कुठे आहे, तर सोहमच्या मागे असणार. कार्तिक कुठे असणार, तर सोहमच्या मागे असेल. मिलिंद अक्षयच्या मागे नाही. मिलिंद अक्षयच्या मागे नाही याचा अर्थ काय की मिलिंद अक्षयच्या पुढे आहे. मिलिंद कुठे आहे, तर अक्षयच्या पुढे आहे. ठीक आहे, बघा मी लगेच या ठिकाणी हे जे आपण लिहिलेलं आहे याच्यामध्ये आपण ते लिहू शकत नाही, त्यामुळे आपण काय करतोय, तर ते सध्या वेगळं लिहून ठेवतोय, त्यानंतर आपण ते ऍड करू. नेक्स्ट बघा, जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल. मिलिंद कुठे आहे, कार्तिकच्या मागे. म्हणजे या ठिकाणी इकडे कोण येणार, तर मिलिंद, आणि मिलिंदच्या नंतर तर मग अक्षय आहे, त्यामुळे तो इथे येणार. तर दोन टोकांना कोण दोघे असणार आहे. बघा आता या चौघांना या डायग्राम मध्ये जर आपल्याला फिट करायचं आहे, तर इथं कोण येणार, सोहम, इथं कार्तिक, इथं मिलिंद आणि इथं कोण येणार, तर अक्षय. प्रश्न काय विचारले, दोन टोकांना कोण आहेत, दोन टोकांना कोण आहेत, सोहम आणि अक्षय. कोण आहे, तर सोहम आणि अक्षय हे दोघ जण आहेत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघू. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश ही मुले एका रांगात बसली आहेत. किती जण आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. टोटल 7 जण आहेत. ठीक आहे, सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये. सुनील बघा, सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये सुनील कुठे आहे, तर सुनील, दीपक आणि अनिल. मग आपण एकदा इकडे घेऊ दीपक, इकडे अनिलला घेऊ, तर कधी सुनील इकडे, तर इकडे अनिल आणि इकडे दीपकला घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये. परत आता या ठिकाणी महेश, सुरेश, प्रशांत कोणी दिलेले नाही आहेत, त्यामुळे सध्या हा जो सेंटेन्स आहे याला मार्क करून ठेवू. संजय कुठे आहे, बघा दीपक हा, संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये. संजय कुठे आहे, दीपक आणि प्रशांत, त्यामुळे संजय इकडे येणार. ठीक आहे, आणि मग इकडे कोण येणार, तर प्रशांत. संजय हा दीपक आणि प्रशांत, तसंच इकडे कोण येणार, तर बघा संजय इकडे येईल आणि इकडे कोण येणार, तर प्रशांत येणार. नेक्स्ट, अनिल, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. कोण आहे, तर बघा अनिल आणि सुरेश. म्हणजे आता बघा की इकडे हा आहे कोण, तर हा सुनील आहे, लक्षात ठेवा. हा अनिल आहे, म्हणजे या टोकाला कोण येणार, तर सुरेश येईल. ठीक आहे, कोण येणार, सुरेश येणार, सुरेश. ठीक आहे, सिमिलरली इकडे अनिल आहे, तर इकडचा टोकाला कोण येणार, तर हा सुरेश येईल. आता बघा काय राहिला होता आपला, बघा महेश हा कुठे आहे, प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये. म्हणजे यांच्यामध्ये कोण येणार, हा तर महेश येणार. तसंच इथं सुरेश आणि प्रशांतच्या मध्ये कोण येणार, तर महेश येईल. ठीक आहे, बघा काय विचारलंय आता, दीपक कुठे बसलाय, दीपक कुठे बसलेला आहे ते विचारलंय. दोन कंडिशन आपली तयार झालेली आहे. दीपक कुठे आहे, तर सुनील आणि संजयच्या मध्ये. इकडे कुठे येत आहे, तर हा दीपक सुनील आणि संजयच्या मध्येच येतोय. दोन्ही कंडिशन जरी घेतलं तरी पण कोणाच्या मध्ये येतोय, तर सुनील आणि संजयच्या मध्ये. त्यामुळे ऑप्शन काय येणार, तर पहिला बघा, सुनील व संजय यांच्यामध्ये कोणतर दीपक बसलेला आहे. हा, तर आता इथपर्यंत आपण काय घेतले, तर जे ओपन सिस्टमवरचे जे प्रश्न होते ना, ते इथं कव्हर केलेले आहेत. आपण थोडं लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस तुम्हाला दोन कंडिशन तयार करावे लागतात, त्यावेळेस तुम्ही दोन कंडिशन तयार करा, थोडंसं टाइम कन्झ्युम होईल. पण एकच जर कंडिशन तयार केली, तर तुमचं आन्सर जर ती कंडिशन फुलफिल होत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला दोन कंडिशन तयार करावेच लागते. त्यामुळे सायमल्टेनियसली करा, तुमचं तेवढंच काय, तर टाइम सेव्ह होईल. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचे प्रश्न घेऊ, जे आहेत कशावरचे, तर क्लोज सिस्टमवरचे. काय सांगितलं होतं, क्लोज सिस्टम म्हणजे जनरली काय, तर मॅक्झिमम प्रश्न हे सर्कलवरचे असतात. वर्तुळामध्ये बसलेले काही लोक असतात, किंवा मग सर्कल असेल, स्क्वेअर असेल, किंवा मग हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन असे काही शेप दिलेले असतात. ठीक आहे, बघा आता यामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं. जर मी सुरुवातीला ओपन सिस्टम मध्ये सांगितलं डायरेक्शनच्या वेळेस उत्तर बाजू घ्या, तर ते जास्त सोपी जाते. इथं तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागणार आहे, की जर वर्तुळाकार टेबलाभोवती जर बसलेले आहेत, तर पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, की किती लोक बसलेले आहेत. जर ते समसंख्यांमध्ये असेल, जर सपोज 4 जण बसलेले आहेत, किती जण, तर 4, 4 ही समसंख्या आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की 4 जण आहेत ना,
तर एकमेकांच्या अपोजिट काढायचे, म्हणजे या ठिकाणी एक जण असेल तर त्याच्या अपोजिट एक जण काढा, इकडे एक असेल तर इकडे एक काढा, आठ जण असेल दिलं तर इकडे असे काढा, मग म्हणजे ते एकमेकांच्या अपोजिट असायला पाहिजे ज्यावेळेस ती समसंख्या आहे, इवन नंबर आहे तर, ठीक आहे का? कारण बऱ्याचदा आपल्याला विचारतं प्रश्नामध्ये की कोण कोणाच्या अपोजिट बसलेला आहे, पण जर ते जर ऑड नंबर असेल म्हणजे विषम संख्या असेल, जसं पाच जण आहेत, मग आता पाच जणांमध्ये कोण कोणाच्या अपोजिट हे आपल्याला काढता येणार नाही, तर पाच जण रॅन्डम मग तुम्हाला अशा वेळेस कुठेही काढलं तरी पण चालेल, ठीक आहे? तर हा एक पहिला पॉईंट, पहिली टिप लक्षात ठेवा. दुसरं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की जो डायरेक्शनचा आहे की बघा, मॅक्झिमम टाइम मध्ये जर एखाद्या क्लोज सिस्टम मध्ये बसले आहेत तर ते सेंटरकडेच पाहत आहेत, केंद्राकडेच पाहत आहेत, इकडे जर केंद्र आहे ना तर त्या केंद्राकडेच पाहत आहेत, असंच दिलेलं असतं. जर दिलेलं नसेल तरी पण ते केंद्राकडेच कन्सिडर करा, आणि मग अशा वेळेस काय करायचं तर असे एरोचा यूज करा, म्हणजे ना तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना कठीण जाणार नाही. असं का सांगतोय मी, कारण बघा की या ठिकाणी जो एखादी व्यक्ती बघत आहे तो उत्तरेकडे बघत आहे, आणि याचा विचार करा की याची उजवी बाजू कोणती आहे, जी आपली उजवी बाजू आहे, आणि डावी बाजू कोणती आहे, जी आपली डावी बाजू. पण जर तोच हा व्यक्ती असेल तर त्याचा तो दक्षिणेकडे बघत आहे ना, मग अशा वेळेस याची उजवी बाजू ही होणार आणि डावी बाजू ही होईल. याच्यामध्ये याची जर डायरेक्शन जर आपण जर बघितलं तर याची उजवी बाजू ही होणार, ही डावी बाजू होणार, असं प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे प्रत्येकांसाठी, आणि म्हणून त्यासाठी काय तर आपण एरोचा यूज करणार आहोत, ज्याच्यामुळे काय होणार तर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जाईल आणि कन्फ्युजन होणार नाही, डायरेक्शन आपली चुकणार नाही आहे की कोण कोणाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आहेत म्हणून, ठीक आहे? तर बघा आता प्रश्न घेऊ आणि प्रश्नासोबत बाकीचे अजून काही टिप्स आहेत ते आपण लक्षात घेऊ. ए बी सी डी ई सहा मित्र आहेत, तर बघा लगेच मी डायग्राम काढतोय. सहा मित्र म्हटले ना तर काय करू आपण, समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत, ठीक आहे? वर्तुळाकृती मैदान आहे आणि समोरासमोर बघत आहेत, त्यामुळे हे असं येणार डायरेक्शन. याच्या अपोजिट हा आला, याच्या अपोजिट काढले एक आणि याच्या अपोजिट एक काढले मी, ठीक आहे? नेक्स्ट, टोटल सहा जण आहे. ई डी च्या डाव्या बाजूला आहे. आता परत इथं मी एक टिप सांगतोय तुम्हाला, बघा जनरली काय होतं की जर तुमची सुरुवात जर चुकली तर अख्खा प्रश्न चुकतो, त्यामुळे काय करू आपण ऍटलिस्ट नाही काही तर कमी कमी सुरुवात जी आहे ना ती बरोबर करायला चालू करा, आणि म्हणून अशा वेळेस डायरेक्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर अशा वेळेस काय करू आपण की ही जी जागा आहे बघा, ही सगळ्यात खालची जी जागा आहे तिथून आपण सुरुवात करू. का असं का म्हणतोय मी, कारण त्या व्यक्तीची त्या ठिकाणी जो पण बसलाय त्याची उजवी बाजू तीच आहे जी आपली उजवी बाजू आहे, आणि अशा वेळेस ती कन्फ्युज होणार आहे. त्यामुळे इथं काय करू आपण, बघा ई हा कुठे आहे, डीच्या डाव्या बाजूला, त्यामुळे इथं जर डी असेल तर डीच्या लगेच डाव्या बाजूला, म्हणजे जी आपली डावी बाजू आहे त्या ठिकाणी कोण असणार तर ई असणार आहे, ठीक आहे? म्हणजे इथून सुरुवात तर ऍटलीस्ट आपली बरोबर झाली. एकदा जर आपलं जर तुमचं जर सुरुवातच जर चुकलं असतं तर मग अशा वेळेस काय होणार तर अख्खा प्रश्न चुकणार. त्यामुळे आपण काय केलं तर हे चान्सेस प्रोबॅबिलिटी चुकण्याचे ते लगेच कमी केले. नेक्स्ट बघा आता सी हा कुठे आहे, ए आणि बीच्या मध्ये आहे. लगेच इथं सी आणि बी, ए बी कुठेही लिहिता येत नाही, कारण चार जागा आहेत, तीन आणि तिघ जण आपल्याला ठेवायचे. नेक्स्ट एफ हा ई आणि ए च्या मध्ये. आता हा सोपी आहे, बघा ई इथं आहे ना, तर मग ए इथं घ्यावं लागेल आपल्याला आणि एफ इथं येणार, आणि राहिले काय जो हा सेंटेन्स बघा, सी हा ए आणि बी च्या मध्ये, म्हणजे बी इथं घ्यावं लागेल, ए इथं घ्यावं लागेल. लगेच सगळा प्रश्न सॉल्व्ह झाला, फार सोपी प्रश्न होता, अगदी बेसिक प्रश्न होता. बी च्या डाव्या बाजूला कोण आहे, बघा बी च्या डाव्या बाजूला कोण आहे, बी ची ही झाली उजवी बाजू, ही झाली डाव्या बाजू, आणि डाव्या बाजूला कोण आहे तर हा डी. आन्सर काय येणार तर तिसरा पर्याय आहे तो, आपलं काय तर आन्सर येणार आहे, ठीक आहे? आय होप की क्लोज सिस्टम प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते लक्षात आले असणार, ठीक आहे? आणि जे टिप सांगितले ते थोडं फॉलो करा, म्हणजे प्रश्न तुमचे चुकण्याचे चान्सेस फार कमी होतात, बाकी तर सगळं तुमच्या प्रॅक्टिसवरच डिपेंड करणार आहे. नेक्स्ट बघा, एका चौकोनी टेबलाभोवती दोन मुले दोन मुली बसलेले आहेत, ते उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून आहेत. बघा चौकोनी टेबल आहे या पद्धतीने, ठीक आहे? म्हणजे एक जर इकडे बघत आहे तर दुसरा इकडे, तिसरा इकडे, चौथा इकडे, दोन मुले आणि दोन मुली आहेत, ठीक आहे? कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. आता आपण काय करू की मुलांसाठी मुलगा जर असेल ना तर त्यासाठी आपण बॉस घेणार आहोत, आणि मुलगी जर असेल ना त्यासाठी काय तर आपण सर्कल घेणार आहोत. सेम आपण ब्लड रिलेशन आहे, नातेसंबंध, त्यामध्ये असंच घेतले, तेच आपण इथं घेऊ. बॉक्स आणि सर्कल लिहून ठेवू, ठीक आहे? कारण मुलगा आणि मुलगी लिहिण्यासाठी तेवढा टाइम लागतो. बघा हे सगळे चिटकोड्स आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस मधून येणार आहे, ठीक आहे? त्यामुळे आपण काय तर बॉक्स आणि सर्कलचा यूज करू, फटाफट आपलं सॉल्व्ह होईल. बघा काय दिलेलं आहे, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. मग पूर्वेकडे असणारा कोण, मुलगी नाही तर मग कोण असेल तर तो मुलगा असणार. त्यामुळे पूर्वेकडे तोंड असणारा कोण तर या ठिकाणी, इथं कोण असेल तर मुलगा असणार आहे, कारण ते मुलगी नाहीये. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत, म्हणजे मुलाच्या विरुद्ध मुलगी असणार आहे, म्हणजे दुसरी पण बाजू मिळाली आपल्याला. एका मुलाचे तोंड दक्षिणेला आहे, म्हणजे या बाजूला असणारा कोण तर मुलगा आहे, ऑब्व्हियस आहे, मग त्याच्या अपोजिट कोण असेल तर मुलगी असणार, सगळं मिळालं आपल्याला. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून आहेत, मुली कोणत्या दिशेला तोंड करून आहे, एक आहे पश्चिम बाजूला आणि एक आहे काय तर उत्तर बाजूला, पश्चिम आणि उत्तर, तिसरा पर्याय दिलेला आहे तो काय तर योग्य आहे. नेक्स्ट,
पुढील माहिती वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरी निवडा. पाच मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबल आहोत. चला अर्धवर्तुळाकार टेबल आहे, ठीक आहे, ते पुढील प्रमाणे बसले आहेत. आता अर्धवर्तुळाकार टेबल आहे, क्लोज सिस्टम तर नाहीच राहणार आहे, हे ऍक्च्युअली ओपन सिस्टमचा हा प्रश्न आहे, ठीक आहे, पण इथं स्ट्रेट लाईन नव्हती त्यामुळे हा चुकीने यामध्ये आलेला आहे प्रश्न. बघा, पण आता तुम्ही ओपन सिस्टमचे प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत लक्षात आलं असेल तर हा प्रश्न फार सोपी आहे. अर्धवर्तुळाकार नाही घेतला, एक सरळ रेषा घेतली तरी पण आन्सर सारखंच येईल. काय आहे बघा, सीच्या लगत डाव्या बाजूला कोणतर डी बसलेला आहे. आता इथं किती जण आहेत टोटल, तर पाच जण आहेत, त्यामुळे हे असे बसलेले आहेत पाच जण, ठीक आहे, हे पाच जण असे बसलेले आहेत. कोण कुठे बसले आहेत हे आपल्याला दिलेलं नाहीये, पण इथं घेऊ आपण की सीच्या लगत डाव्या बाजूला, मी बाजूला लिहून ठेवतोय कारण अजूनपर्यंत सी किंवा डीची एक्झॅक्ट जागा आपल्याला मिळाली नाही. सीच्या लगत डाव्या बाजूला कोण तर डी आहे. डी आणि ईच्या दरम्यान कोण आहे, ई ए. डी आणि ईच्या दरम्यान कोण आहे तर ए आहे, ठीक आहे. नेक्स्ट, ईच्या लगत डाव्या डावीकडे कोणतर बी, ईच्या लगत डावीकडे कोणतर बी. अरे हा तर लगेच फारच सोपी आहे प्रश्न, बस इथं ठेवून देऊ आपण बी ई ए डी आणि सी झाला. तर मधोमध कोण बसलाय तर हा आहे कोणतर ए आहे. मधोमध कोण आहे तर ए, तिसरा पर्याय हा योग्य आहे. फार सोपा प्रश्न होता. नेक्स्ट, ए बी सी डी ई एफ जी एच आणि के, टोटल किती जण झाले बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ जण आहेत वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. तर लगेच काढून घेऊ आपण नऊ जण. एक विषम संख्या आहे त्यामुळे रॅन्डम काढले तरी पण चालेल. चार पाच सहा सात आठ आणि हा काय तर नऊ. नेक्स्ट, एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. एफ कुठं आहे बघा, एच्या उजवीकडे. आता परत आपण सुरुवात इथून करणार आहोत. एफ कुठं आहे, एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. एक दोन तीन चार या ठिकाणी कोण येणार तर एफ येणार. नेक्स्ट, ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ए कुठं आहे, हा जो ए आहे हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे एच्या डावीकडे बी असेल. हा मग एक दोन तीन या ठिकाणी बघा बी. आता परत एकदा सेंटेन्स वाचून बघा आणि व्हेरीफाय करा. ए कुठं आहे, बीच्या उजवीकडे तिसरा. बी आहे ना बीच्या उजवीकडे तिसरा. एक दोन तीन बरोबर आहे आपला ए, ठीक आहे. नेक्स्ट, हा अशा सेंटेन्स मध्ये ना बरेच कन्फ्यूज होतात की बीच्या उजवीकडे म्हटले पण आपल्या प्रश्नामध्ये लिहिलं असतं काय तर ए लिहिलेलं असतो आणि मग आपण एच्या उजवीकडे मोजतो. अशा वेळेस हे एक लक्षात ठेवा की चुका कुठं होतात म्हणून. नेक्स्ट, के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. हा बीच्या डावीकडे म्हटले, एक दोन तीन चार, मग या ठिकाणी के स्थानावर आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे के कुठं आहे तर डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. मग ई कुठे येणार तर केच्या डावीकडे डी येणार. एक दोन तीन बघा, आता परत एकदा व्हेरीफाय करू की डीच्या बघा डीच्या उजवीकडे तिसऱ्या, डी आहे डीच्या एक दोन तीन या ठिकाणी कोण येणार तर के येणार आहे. सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी कुठे आहे बघा, एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. हा आता यामध्ये तुम्हाला थोडस विचार करावा लागणार आहे की नेमकं सी आणि एचला ठेवायचा कुठं आहे. सी आणि सी हा कुठं आहे तर बघा एचच्या उजवीकडे, म्हणजे एक दोन इथं तीन आहे, म्हणजे सी आणि एचच्या मध्ये कोणतर दोघ जण येणार आहे तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे मध्ये किती असणार तर त्या दोघांच्या मध्ये सॉरी तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे मध्ये किती तर दोघ जण येईल. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ई कुठं आहे तर जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, म्हणजे या दोघांमध्ये कोणतर एक जण येणार आहे, ठीक आहे. बस आता फक्त आपल्याला हे पुट करायचे की नेमकी ही कंडिशन आणि ही कंडिशन नेमकी कुठे. बघा आता एच आणि सी याच्यामध्ये दोघं जण असायला पाहिजे. मग आता कोणती जागा आहे, ही जागा आणि ही जागा कन्सिडर केली तर फक्त एकच जण आहे, त्यामुळे इथं येऊ शकणार काय, येऊ शकणार नाही. एच आणि सी आपल्याला पुट करायचे, मध्ये दोघं जण पाहिजे. त्यानंतर बघा अजून कोणती जागा आहे, ही आणि ही जर केली तरी पण येणार नाही, त्यामध्ये पण एकच जण आहे. नेक्स्ट पुढची कोणती आहे तर ही एक जागा आणि ही एक जागा जर घेतलं तरी पण बघा तिथं पण मध्ये एकच जण आहे. अजून कोणती जागा आहे बघा, या ठिकाणी आणि या ठिकाणी जर हे दोन जागा जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये डी आणि ए हे दोघं जण आहेत. म्हणजे शुअर आपण सांगू शकतो की एच आणि सी या दोन जागी येणार आहे. फक्त एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर सी, त्यामुळे एच इकडे लिहू आपण आणि सी इकडे लिहू. बघा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर सी, म्हणजे ही जी कंडिशन आहे ही तर झाली कम्प्लीट. ई आणि जी साठी जागा आता ठेवायची आहे, तर बघा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर जी, त्यामुळे ई इथं लिहू आणि जी काय तर इकडे, ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर जी. सगळ्या जागा झाल्या कम्प्लीट. आता आपण काय करायचे तर बघा प्रश्न काय दिलाय की ई चे बी शी संबंधित स्थान काय. ई चे म्हटलंय ना बी शी संबंधित, त्यामुळे बी च्या कोणत्या बाजूला ई आहे आणि कोणत्या स्थानावर आहे. बघा बी कुठं आहे, बी इथं आहे. काय तर एक दोन तीस डावीकडे तिसऱ्या स्थानावर. एक दोन तीन म्हणजे डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ई चे स्थान कुठे आहे, बी चे संबंधित डावीकडे तिसऱ्या स्थानावर. कोणता पर्याय दिले, हा चौथा पर्याय दिलेला आहे, डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोणतर ई आहे बी पासून. नेक्स्ट, एका वर्तुळाकार टेबलाभोवती सहा व्यक्ती बसलेल्या आहेत.
ठीक आहे, तर लगेच काढून घेऊ आपण. सहा व्यक्ती समसंख्या आहे त्यामुळे एकमेकांच्या अपोजिट काढायचे आहेत. आनंद हिनाच्या समोर असून, आता बघा, आनंद हिनाच्या समोर असून ती अरविंदच्या डाव्या बाजूला आणि संजयच्या उजव्या बाजूला बसलेली आहे. आनंद कुठे आहे बघा, हिनाच्या समोर, लगेच काढून घेऊ आनंद. आणि याच्या समोर कोण तर हिना, हा ती कुठे आहे, अरविंदच्या डाव्या बाजूला आहे, अरविंदच्या डाव्या बाजूला, त्यामुळे अरविंद इथे येणार अरविंद. व संजयच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे या बाजूला कोण येणार तर संजय येईल. ठीक आहे, थोडंसं फास्ट घेतोय हा प्रश्न, कारण आतापर्यंत मला वाटतं की तुम्हाला हे डावा उजवा लक्षात आलं असेल. आपण दोन तीन प्रश्न ऑलरेडी क्लोज सिस्टम वरचे सॉल्व्ह केलेले सॉल्व्ह करून झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सुमन कुठे आहे बघा, सुमन ही अरविंदच्या उजव्या बाजूस बसली आहे. सुमन कुठे आहे, अरविंदच्या, अरविंद इथे आहे, याच्या उजव्या बाजूला कोण तर सुमन. ठीक आहे, नेक्स्ट आता राहिले काय, मनोज अरविंदच्या समोर बसले, एकच जागा बाकी आहे आणि ऑब्विस आहे त्या जागेवर येणार कोण तर मनोज येईल, आणि तो ऑब्विस दिसत आहे आपल्याला की तो अरविंदच्या अपोजिट बसलेला आहे. जर आता बघा की प्रश्न इथं संपलेला नाही आहे, सगळी सिस्टम तयार झाली, तरी पण जर हिना व मनोज, आता परत एक डायग्राम काढतोय मी, सहा जण आहेत, हा काय दिलंय, हिना व मनोज, अरविंद आणि संजय यांनी आपापसात जागा अदलाबदल केली, लगेच करून घेऊ बघा. हिना आणि मनोज म्हणजे या ठिकाणी येणार कोण तर हिना येईल आणि हिनाच्या जागी येणार कोण तर मनोज येणार. अरविंद आणि संजय म्हणजे ज्या ठिकाणी अरविंद आहे त्या ठिकाणी संजय, आणि सरविंदच्या जागी कोण तर संजय जागी येणार कोण तर हा अरविंद येणार आहे. यांनी जागाची अदलाबदल केली तर मनोजच्या डाव्या बाजूला शेजारी कोण येणार, बाकीचे सगळे तसेच ठेवायचे, त्यामुळे इथं लिहू आपण आनंद आणि इथं लिहू आपण काय तर सुमन. ठीक आहे, प्रश्न काय विचारले, मनोजच्या डाव्या बाजूला शेजारी, मनोज कुठे आहे, हा मनोज, मनोजच्या हा झाला उजव्या बाजू, ही झाली डावी बाजू, आन्सर काय येणार तर अरविंद, दुसरा पर्याय काय तर हा आपला योग्य आहे. ठीक आहे, तर हे थोडासा वेगवेगळ्या कॉन्सेप्टचा प्रश्न होता, फक्त आपली सिस्टम म्हणजे अरेंजमेंट तयार करून प्रश्न सॉल्व्ह होत नव्हतं, त्यांनी पण नंतर काय तर जागा अदलाबदल केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आय होप अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला हा टॉपिक आहे हा समजला असेल. मी परत सांगतोय की बुद्धिमत्ता आहे आणि त्यातल्या त्यात असे जे टॉपिक आहेत, सिटिंग अरेंजमेंट असू द्या किंवा पझल असू द्या, जो आपण पुढचा प्रश्न टॉपिक घेणार आहोत, पझल म्हणजे काय तर पुट प्रश्न, तर याची तुम्हाला जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढे ते प्रश्न तुम्हाला चांगले सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, आणि बाकीचे जे काही टिप्स होते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये या टॉपिकशी रिलेटेड ते प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि तुम्ही परत प्रॅक्टिस करा, तुम्हाला अजून स्वतःचे पण टिप्स असे डेव्हलप करता येतील. आणि प्रॅक्टिस लक्षात ठेवा, प्रॅक्टिस इज द की, त्यामुळे तुमचा टाइम सेव्ह होईल आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.